भूखंड माफिया लोकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. बागुल परिवाराची मागणी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे शहरातील अग्रवाल नगरीत सिटी सर्वे नंबर 463(1)(ब) मधील 27 गुंठे जमिनीवर बेकायदेशीररित्या परस्पर प्लॉट पाडून विक्री करणाऱ्या अग्रवाल कुटुंबियावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआयचे आनंद बागुल तसेच प्रमिला काशिना बागुल यांचे परिवार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. प्रमिलाबाई काशनाथ बागुल यांच्या हडप केलेल्या प्लाटा संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. धुळे येथील अग्रवाल नगर परिसरातील प्रमिलाबाई बागुल यांची 5 एकर शेतजमीन होती. ती शेतजमीन त्यांनी द्वारकादास अग्रवाल कंपनी यांना 1965 खरेदी करून विकून दिली होती. उरलेली जमीन ही त्यांची त्या ठिकाणी जशी तशी होती. परंतु अग्रवाल आणि यांच्या काही भूमाफिया गुंडांनी सदर जमीन 27 गुंठ उरलेली जमीन त्याच्यावर परस्पर खोटे नाटे पुरावे देऊन दस्तावेज तयार करून त्यांनी ती जमीन हडप केलेली आहे. आणि त्याच्यावर परस्पर सदर महिलेला काही माहीत नसताना बागुलबाईला त्यांनी तिथे प्लॉट पाडून ते आव्हाच्या सव्वाच्या भावाने विकलेले आहे. परंतु ज्यावेळी त्या प्रमिलाबाईला माहीत पडलं की माझी अशाच्या प्रकारची जमीन होती ती त्यांनी परस्पर विकली, प्लॉट पाडले व माझी फसवणूक झाली, शासनाची फसवणूक झाली, त्यामुळे ती त्या बाईने त्या लोकांना विचारणा केली असता सदर लोकांनी त्या बाईला मारहाण करून आकलन दिलं होतं आणि दमबाटी केली होती की जर तू या प्लॉट संदर्भात कुठेही वाच्यता केली, कुठेही फिर्याद केली तर तुझ्या परिवाराला आम्ही जिवंत ठेवणार नाही, तू आमचं काही वाकडं करू शकत नाही. आमच्या मागे राजकीय पाठबळ आहेत. भाजपचे जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. म्हणून तू ते प्लॉट विसरून जा आणि चुपचाप आमच्या विरोधात लागू नको अशा प्रकारचे धमक्याही वारंवार देत होते. त्या संदर्भात मी त्या बाईने पोलीस स्टेशनला अनेक त्यांच्या विरोधात तक्रारीसुद्धा केल्यात परंतु पोलिसांनी त्याची कुठलीही दखल न घेता उलट त्या बाईवरच त्यांनी आपला पोलीस इंगळा दाखवला. मला एकच पोलीस साहेबांना SP साहेबांना विनंती की सदर महिला अत्यंत गरीब आणि विधवा आहे, त्या महिलेला आपल्याकडून जर योग्य न्याय मिळत असेल तर आम्ही कायदा आणि स्वच्छता प्रश्न कायद्याचा फार मोठा स्वाभिमान करू. परंतु जर त्या बाई महिलेला कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही तर ती महिला तिच्या मुलाबाळांसह कलेक्टर ऑफिस किंवा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण बसेल याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि सदर जे भूमाफिया गुंड आहेत ते अत्यंत आडदान कुंची प्रवृत्तीचे आहेत. गडगंज पैसा आहे
त्या पैशाच्या जोरावर ते वाटेल तशा कृत्य करू शकतात, काही घटना घडून आणू शकतात, तरी त्यांचं या बागुल परिवारांचं जीवन अत्यंत धोक्यात आहे, त्यांना जीणं मुश्किल झालेलं आहे, तरी त्यांना न्याय मिळावा अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मागणी करतो। अन्यथा त्यांच्यासोबत आम्ही पक्षामार्फत तीव्र आंदोलन करू, ही आपल्याला सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत।